मुलांनो, आपण स्टँडर्ड 8 मधील मॅथ्स या सब्जेक्ट्समधलं 9वं प्रकरण डिस्काउंट अँड कमिशन यातील विविध उदाहरणे पाहत आहोत. आज आपण कमिशन यावरील उदाहरण पाहणार आहोत. रिबेट आणि कमिशन म्हणजे काय असतं, हा कॉन्सेप्ट काय आहे, याविषयीचं तुम्हाला माहिती मिळालेली आहेच, पण तरीही आपण थोडक्यात ती जाणून घेऊ. कमिशन म्हणजे काय? द वर्क ऑफ सेलिंग गुड्स इज ऑफन डन बाय पर्सन ऑर अन ऑर्गनायझेशन अदर दॅन द मॅन्युफॅक्चर. अंडर रिम्युनरेशन रिसीव्ड फॉर धिस सर्व्हिस इज कॉल्ड कमिशन. म्हणजे एखादा माल, पदार्थ, कच्चा पदार्थ, वस्तू हे विकून देण्याचं आणि सेल करून देण्याचं किंवा विकत घेण्याचं हे काम एखादं ऑर्गनायझेशन करून देतं किंवा एखादा व्यक्ती करून देतो, तर त्या मोबदल्यात तो एक आर्थिक मोबदला घेत असतो. रिम्युनरेशन म्हणजे एक प्रकारचा मोबदला, आणि तो त्यालाच आपण कमिशन असं म्हणतो. तर त्या पर्सनला सुद्धा आपल्याला माहिती असेल, जो बायर्स आणि सेलर्सची जी गोष्ट घडून आणतो, कॉन्टॅक्ट टू इच अदर इज नोन ॲज द मेडिएटर ऑर द एजंट ऑर द कमिशन एजंट. त्यांनाच आपण कमिशन एजंटसुद्धा असं म्हणतो. आता कमिशन ती जे देण्याघेण्याचं असतं, कमिशन मे बी टेकन फ्रॉम द सेलर ऑर द बायर ऑर द बोथ, हे सगळी दोन्ही पद्धतीने घेतलं जात असतं, आणि इट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय द पर्सेंटेज. कमिशनमध्ये आपल्याला अडत हा शब्द ऐकला असेल तुम्ही. अडत म्हणजे जिथे सजीव पदार्थ असतात, म्हणजे व्हेजिटेबल्स, फ्रूट्स वगैरे, भाज्या यांची जी विक्री करून देणारा, विकत घेणारा, लोकांना एकत्र करून देणारा एक मधला एजंट असतो, त्याला अडत दुकानदार म्हणतात, किंवा ज्या व्यक्ती ते म्हणत असतो आपण अडत्या म्हणतात. आणि जी निर्जीव पदार्थ असतील, वस्तू असतील, त्यांच्यामध्ये आपल्याला बघता येईल की त्याला दलाली असा शब्द वापरतो आपण. घर घेणं, वाहन घेणं, त्याच्यामध्ये दलाली शब्द वापरला जात असतो. तर रिबेट काय असतं? रिबेट म्हणजे काय असतं की जनरली आपण पाहतो द ऑर्गनायझेशन सच एज द खादी भांडार, हँडलूम शॉप यांच्यावर अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट दिला जात असतो. आणि हा एकत्रित डिस्काउंट जो आहे हा गव्हर्नमेंटला कॉम्पॅन्सेट करून दिला जात असतो. समजा गव्हर्नमेंटला तो दिला, तो गव्हर्नमेंट काय करतं, जास्त दिल्यामुळे, जास्त नफा मिळवून दिल्याबद्दल त्यांना पुन्हा परत काय करत असतं, ते गव्हर्नमेंट त्यांना कॉम्पेन्सेट करून देत असतं की काही राहू द्या तुमच्याकडे आणि आम्हाला इतका गव्हर्नमेंटला पे करा, कारण त्यांना त्याच्यातून रिबेट असं म्हटलं जात असतं. इन्कम टॅक्स करणारे जे व्यक्ती असतात, इन्कम टॅक्स भरणारे, ते सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की त्यांनासुद्धा अशा प्रकारचा एक रिबेट दिला जात असतो. गव्हर्नमेंट ठरवतं आणि त्या पद्धतीने त्या व्यक्तींना परत दिला जातो किंवा पुढच्या टॅक्समध्ये तेवढी कमी त्यांना द्यायची असते. तर अशा गोष्टी ज्या आहेत, ह्या कमिशन ह्या थोडा मोबदला किंवा त्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा हेतू असतो. आता प्रॅक्टिस सेट 9.2 जॉन सोल्ड बुक वर्थ ₹4,500 फॉर द पब्लिशर. फॉर धिस इज ही रिसिव्ड 50% कमिशन. कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द टोटल कमिशन. तुम्हाला परीक्षेला असं विचारलं जाऊ शकतो. आता जॉनने काय केले, बुक विकले, तेथे त्याला ते किती रुपयाचे गेले, वर्थ 4,500, म्हणजे ते 4,500 रुपयाचे. त्याचं कमिशन होतं 15%, आपण इथे 15 लिहायचं. आणि आता कमिशन कसं केलं जातं, जसं आपण टक्केवारी काढतो त्याच पद्धतीने 45,000 15% आणि मग आपल्याला हे शून्य गेले, हे शून्य गेलं, हे कट केले, आपल्याला 45 आणि 15 गुणाकार केला तर आपल्याला 675 रुपये काय मिळालं, कमिशन हे मिळतं. तर अशा पद्धतीने हे अशी कोणती उदाहरणं असतील, तर त्याच्यातलं गणितातला अर्थ समजून घ्यायचं की जॉनने पब्लिशरला जे बुक विकले ते 45,000 रुपयाचे होते, त्याला 15% कमिशन त्याच्यात मिळालं, म्हणजे त्याला विक्री केल्याबद्दल. आता 15% 4,500 आहेत, म्हणून ते गणित समजून आपण अशा पद्धतीने त्याची मांडणी करून ते सोडवायचं. दुसऱ्या गणितात बघूया आपण. रफिक सोल्ड फ्लावर्स वर्थ 15,000 बाय गिविंग द 4% कमिशन टू द एजंट. फाइंड द कमिशन ही पेड. फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. आता रफिक
ने फुलं विकली 15,000 त्यावेळेस त्याला कमिशन द्यावं लागलं 4% एजंटला, कारण त्याने डायरेक्ट नाही विकू शकला, तर त्याने एक एजंट नेमून त्याला 4% कमिशन कबूल केलं आणि त्याला आता मिळणार. आता 15,000 अशा पद्धतीनेच आपल्याला मांडणी करावी लागेल आणि मग त्याच्यातून त्याला ती कट करून त्याला ती अमाऊंट मिळणार आहे. लक्षात घ्या गणिताची मांडणी कशी आहे. गणित जर 2-3 वाचायचं आधी आणि मग तुम्हाला त्याचे अर्थ कळतात. आपण आधी मांडणी करून घ्यायची, सेलिंग प्राईस 15,000 रुपये, कमिशन 4%. तर आता काय करणार आपण, कमिशन म्हणजे सेम आपण टक्केवारीसारखं करणार आहेत. पर्सेंटेज जे आधीची गणितं आपण पाहिली त्याच पद्धतीने आपल्याला पर्सेंटेज कमिशन किती दिलेलं आहे ते काढायचं, त्याला गुणिले काय करायचं, सेलिंग प्राईस करायची. पर्सेंटेज कमिशन किती आहे, 4/100 आणि सेलिंग प्राईस किती होती, 15,000. आपण आपल्याच नेहमीच्या पद्धतीने आपण करू शकतो. 15 × 4 = 60 होतात आणि हे 0 = 60 रुपये. कमिशन त्याला द्यावं लागणार आहे 600 रुपये. लक्षात घ्या 600 रुपये. मग 600 रुपये देताना त्याला आता काय करावं लागणार, अमाऊंट रिसीव बाय, हे 15,000 वजा करून द्यावं लागेल ना. अमाऊंट रिसीव्ड बाय रफिक, किती रफिकने किती केली, जी सेलिंग प्राईस मायनस कमिशन. एकूण कमिशन किती झालं आपण शोधलं, सेलिंग प्राईस किती होती, 15,000 = 600 बरोबर. तर आता 15,000 = 600 गेले तर 14,400 रुपये त्याला उरलेले आहेत. म्हणजे रफिकला किती मिळाले, 14,400 रिसीव्ड अमाऊंट बाय द रफिक. अशा पद्धतीने ते सोडवा. अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन फॉर 9,200 रुपीज थ्रू अन एजंट अँड द रेट ऑफ कमिशन वॉज 2%. हाऊ मच अमाऊंट डीड ही द एजंट गेट. म्हणजे आता शेतकऱ्याने त्याचे जे अन्नधान्य होतं ते 9,200 रुपयाला विकलं ते एजंटच्या मार्फत, अँड द रेट ऑफ कमिशन 2% त्याचा ठरला की विकून देणाराचा. मग विकून देण्याचा म्हणजे 92,900 असंच पद्धतीने जे आधीचं प्रफिक्स आपण केलं तसंच त्याला करायचं 2% आणि ते वजा करून सेम प्रोसिजर वापरायची. आपण त्याची मांडणी करून घेतली, सेलिंग प्राईस ऑफ द फूड ग्रेन इज 9,200 रुपीज 2% कमिशन, कमिशन इक्वल टू पर्सेंटेज कमिशन इन टू द सेलिंग प्राईस. पर्सेंटेज कमिशन किती होतं, 2/100 आणि मग ती जी प्राईस होती ती किती होती, 9,200. तर आपण सेम प्रोसिजरने जाऊ शकतो आपण, तर 92 × 2 आपल्याला 184 रुपीज त्याला मिळतात. आता एजंट गॉट, तिथे गणितात काय विचारलेलं आहे एजंटला, हाऊ मच अमाऊंट डीड द एजंट गेट, एजंटला किती मिळालं. त्यांनी फार्मरला नाही विचारलेलं, फार्मरचं असतं तर रफिकसारखंच झालं असतं. मग फार्मरला एजंटला एजंट गेट 184 रुपीज. तर अशा पद्धतीने तुम्ही ही उदाहरणं नक्की तुमच्या वहीमध्ये पुढची सोडून बघा. पर्सेंटेजचे करताना नेहमी अशा 2%, 3%, 10% त्याचा गुणाकार करायचा आणि मग ते सोडवायचं. धन्यवाद.